कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एकीकडे सर्व जनजीवन सुरळीत झालेले असताना शाळांच्या बाबतीत अजूनही निर्णय रखडलेलाच असल्याचं दिसतंय। विशेषतः इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा का सुरू होईना असा सवाल उपस्थित केला जातोय। यामध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात एकमत नसल्याचं दिसून येतंय, शिवाय पालकांमध्येही संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात। आणि याबद्दल पालकांशी संवाद साधलेला आमचे प्रतिनिधी अमोल कवीटकर यांनी। इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। या बाबतीत पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया काय आहे हे आता जाणून घेऊयात। आपल्या सोबत काही पालक आहेत आणि विद्यार्थी सुद्धा आहेत। राज्य सरकार आज निर्णय घेते पहिली ते चौथीच्या बाबतीत। जवळपास 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी असा आहे की ऑनलाईन शिक्षण मुलं घेत आहेत। आता तुमची मानसिकता काय आहे? नाही, चालू केलं तर चांगलंच आहे, मुलंही पण आनंदित आहेत। आमची शाळा चालू होते ते पण खूप, म्हणजे आम्ही एक्साइटेड की आमचे सगळे मित्र 2 वर्षानंतर आम्ही सगळे भेटणार आहोत आणि आम्हाला छान खेळायला मिळणार, सगळे टीचर्स लोक मिळणार। कारण ते ऑनलाईन बसून बसून मुलं कंटाळीत, कारण आई वडील पण मुलांच्या खूप मागे लागलेले असतात, अभ्यास कर अभ्यास कर, घरात कंटिन्यू तेच ते तेच ते। बाहेर गेल्यानंतर आम्ही खूप टेन्शन फ्री होऊ, छान खेळू, सगळे टीचर्स छान भेटतील, फ्रेंड्स लोक आम्हाला मिळतील। आणि एक आम्ही वाटतं सुरू व्हायला, हा शाळा तर सुरू व्हायलाच पाहिजे कारण त्यांचं लहानपण त्याच्यापासूनच गेलेलं आहे ना। नक्कीच, आणि जवळपास 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी खूप मोठा आहे। तुमची काय प्रतिक्रिया, तुम्ही कशा प्रकारे बघता? सध्या तरी मला वाटतं की वेट ऑन वॉश करा, कारण थंडीमुळे कोरोना राईज होतोय। जसं रशिया आणि चायनामध्ये हेविली वाढतोय आणि सेम USA पण होतंय, आणि आपल्या इथं जस्ट थंडी सुरुवात झालेली आहे। आणि मी जस्ट आता अहमदाबादवरून गुजरातमधून आलो आहे, तिथे पण केसेस राईज व्हायला लागल्या, थोडेसे प्रिकॉशनरी मेजर सुरू झालेले आहे। सेम थोडा काही पर्सेंटमध्ये आपल्या पुण्यामध्ये पण होत आहे। तर माझा विचार आहे की लेट डिसेंबर ओवर आणि January 1st या इन बिटवीन 14 जानेवारीपर्यंत आपल्याला लक्षात येईल जसं थंडी ओव्हर होईल, अँड विल हॅव दॅट। असाही प्रश्न उरतोच की मग किती दिवस आणखीन वाट बघायची? इतके दिवस 2 वर्ष वाट बघली, अनदर 1 मंथच आहे। आय एम नॉट टॉकिंग अबाउट लाईक 6 महिने 7 महिने, जस्ट वेट फॉर अनदर 1 मंथ बिकॉज थंडी ओव्हर होईल अँड देन विल मेक द डिसिजन। की तोपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी ज्या केसेस आहेत ते जजमेंट येऊन जाईल। थंडीचा मौसम होईपर्यंत थांबावा अशा प्रकारची प्रतिक्रिया यांची आहे। विद्यार्थ्यांशी चर्चा करूयात। मित्र, काय तुला वाटतं, शाळा सुरू व्हायला हवी प्रत्यक्षात? हो, झाली पाहिजे, कारण घरी बसल्या बसल्या बोर होते, फ्रेंड सोबत बोलायला नाही भेटत आहे आणि खेळता नाही येते म्हणजे फ्रेंड सोबत। आता नको वाटायला लागले का ऑनलाईन? हा, बोर झाले, आता ऑफलाईन जायचंय मला। प्रत्यक्ष शाळा आणि ऑनलाईन मध्ये तुला काय फरक वाटतो? ऑनलाईन मध्ये म्हणजे खेळता नाही येत, स्पोर्ट्स गेम्स काही खेळता नाही येत, आणि क्लासमध्ये मॅमच्या समोर बसून ओरडा खायला मजा येते। ओरडा खायला मजा येते, अर्थात ही प्रत्येकाचीच प्रतिक्रिया आहे की आता हे पुन्हा एकदा अनुभवायचं आहे। गेली अनेक वर्ष शाळा रेग्युलर सुरू होती, मात्र गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून हा विस्कळीतपणा आलेला आहे। आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ऑनलाईन सुद्धा विद्यार्थ्यांना बरं वाटलेलं होतं, मात्र आता तशी परिस्थिती नाही, शाळा लवकर सुरू करा अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून उमटत आहेत। मात्र पालक अजूनही संभ्रमावस्थेत आहेत, कारण हा थंडीचा मौसम काहीसा पुढे सरकल्यानंतर निर्णय घ्यायला हवा असा सुद्धा एक मतप्रवाह आहे। कॅमेरामन संपत मोरेसह अमोल कवीटकर, साम TV, पुणे।